कोकणवासियांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबई गोवा महामार्गाचं काम डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण करण्यात येण्याची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज रत्नागिरी येथे केली. सविस्तर वृत्त. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या कामाची नितीन गडकरी यांच्याकडून आज हवाई पाहणी करण्यात आली. याप्रसंगी त्यांनी सांगितलं की राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 याचं काम डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण होऊन जानेवारी 2024 मध्ये रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे खुला होईल अशी त्यांनी ग्वाही दिली. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीनजी गडकरी आज रत्नागिरी येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. त्यांनी आज मुंबई गोवा या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाची हवाई पाहणी केली. यानंतर रत्नागिरी येथे प्रसारमाध्यमांशी गडकरी यांनी संवाद साधला. राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांची याप्रसंगी उपस्थिती होती. मुंबई गोवा महामार्गाच्या कामाविषयी माहिती देताना गडकरी यांनी सांगितलं, या प्रकल्पाची एकूण 10 पॅकेजमध्ये विभागणी करण्यात आली आहे. यापैकी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 2 पॅकेजचे जवळपास 99% काम पूर्ण झाले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात एकूण 5 पॅकेजेस असून यापैकी 2 पॅकेजेसचे अनुक्रमे 92% आणि 98% काम पूर्ण झाल्याची माहिती त्यांनी दिली. उर्वरित काम प्रगतीपथावर आहे. 2 पॅकेजेससाठी नवीन कंत्राटदारांची नियुक्ती करण्यात आली असून हे काम प्रगतीपथावर असल्याचीही माहिती त्यांनी दिली. रायगड जिल्ह्यातील 3 पॅकेजपैकी 2 पॅकेजेसचे काम हे 82% आणि 93% पूर्ण झाले आहे आणि P1 निम्म्याहून अधिक काम पूर्ण झाल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. काम लवकरच पूर्ण होण्याची खात्रीही त्यांनी दिली. पनवेल इंदापूर टप्प्यासाठी भूमी अधिग्रहण आणि पर्यावरण परवानग्या यामुळे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी उशीर झाल्याचं गडकरी यांनी सांगितलं. आज मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली हवाई पाहणी. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग डिसेंबर 2023 अखेर पूर्ण करणार असल्याची ग्वाही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज रत्नागिरी येथे दिली. विशेष प्रतिनिधीसह निवेदिता, फास्ट न्यूज, दापोली.